कर्नाटकमध्ये आठवड्याभरात दुसरा शपथविधी सोहळा रंगणार आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर एच डी कुमारस्वामी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर आज संध्याकाळी 4:30 हा शपथविधी सोहळा पार पडेल. तर अपेक्षेप्रमाणे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि दलित नेते जी परमेश्वर यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. कुमारस्वामी यांच्यासह जी परमेश्वर यांचाही शपथविधी आजच पार पडणार आहे. तर विधानसभा सभापतीपदी काँग्रेसचे के आर रमेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. जेडीएसला मुख्यमंत्रीपद आणि 12 मंत्रीपदं, तर काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आणि 22 मंत्रीपदं आली आहेत. तर शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांनी चिकमंगळूरच्या शृंगेरी मठात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत उपस्थित होतं. तर एकीकडे जेडीएस काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण असताना भाजप मात्र निषेध आंदोलन करणार आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरूमध्ये काळे झेंडे घेऊन भाजप नेते आणि कार्यकर्ते जेडीएस काँग्रेसविरोधात आंदोलन करतील. कुमारस्वामींच्या या शपथविधी सोहळ्याला भाजप विरोधक एकवटणार आहेत, त्यामुळे या माध्यमातून विरोधकांचं शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तर बघूयात कोण कोण उपस्थित राहणार आहे. तर आज होणाऱ्या शपथविधीला कोण कोण उपस्थित राहणार आहे आपण बघतोय. या शपथविधीला यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित असतील. त्याचबरोबर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित असतील. तसंच बसपा अध्यक्ष मायावती, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव उपस्थित राहणार आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, डीएसके नेते एम के स्टॅलिनही आजच्या या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर एकूणच आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्याविषयी अधिक चर्चा करत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत. प्रताप, एकूणच काय वातावरण कर्नाटकात? शपथविधी सोहळा आहे आज, विरोधक आक्रमक आहेत, मात्र आपण बघतोय काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आनंदाचं वातावरण आहे. काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आनंदाचं वातावरण आहे. साधारण 4:30 हा शपथविधी सोहळा पार पडेल. मुख्यमंत्रीपदाची शपथ कुमारस्वामी घेतील, तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ जी परमेश्वर हे दलित नेते आहेत. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदावर यांनी दावा सांगितलेला होता काँग्रेसमध्ये, त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलेलं आहे. एकूणच आपण पाहतोय की या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, आजच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मात्र संपूर्ण राज्यभर कार्यकर्त्यांनी काळे झेंडे घेऊन या दोन्ही आघाड्यांचं किंवा दोघांनी एकत्र येऊन जी सत्ता स्थापन केली आहे त्याला विरोध म्हणून निषेध नोंदवायचा अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आजचा दिवस याच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण सगळे भाजपविरोधी जे नेते आहेत ते सगळे या शपथविधीच्या निमित्तानं या विधानसभेच्या प्रांगणात असणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत, त्यामुळे याकडं संपूर्ण भारताचं लक्ष लागलेलं आहे. इतकंच नाही तर दुसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेसनं जेडीएसकडे दोन उपमुख्यमंत्री पदाचा दावा केलेला होता, पण जेडीएस आणि काँग्रेसमध्ये 2 दिवस हा सगळा खल झाला आणि कुमारस्वामींनी 2 उपमुख्यमंत्रीपद करायला नकार दिला आणि त्याच्यामुळे काँग्रेसला एकच उपमुख्यमंत्रीपद करावं लागलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की लिंगायत समाजाला कुठेतरी जागा द्यावी म्हणून काँग्रेसनं अशा प्रकारचं प्रस्ताव ठेवलेला होता, पण जेडीएसनं त्याला साफ नकार दिलेला आहे. एकीकडे भाजपला दूर सारला असताना दोन्ही पक्षामध्ये थोडं या पदावरून ताणाताणी झालेली होती, पण नंतर मात्र मंत्रिपदाच्या वाटपात जेडीएसला 12 आणि 22 काँग्रेसला दिलेल्या आहेत, त्यामुळे कुठल्या प्रकारची सध्या अडचण नाही आहे. पण अंतर्गत काँग्रेस असेल किंवा जेडीएस असेल त्यांना भाजपची अजूनही भीती आहे, कारण सत्ता स्थापन करताना किंवा विधिमंडळात ज्यावेळेला सामोरं जाऊ संख्याबळाच्या जोरावर त्यावेळेला काही घातपात होईल का या दृष्टीने सुद्धा हे दोन्ही पक्षाचे नेते अलर्ट आहेत आणि कशा पद्धतीनं आपल्या आमदारांना आपल्या बाजूला ठेवलं जाईल ते सुद्धा ते पाहत आहेत. आज संध्याकाळी 4:30 नंतर ज्या शपथ होईल आणि त्याच्यानंतर उद्या विधिमंडळामध्ये संख्याबळाचं गणित आखलं जाईल, त्यावेळेला नेमकं काही आमदार फुटतात का
हा सुद्धा पाहण्याचा औत्सुक्याचा विषय आहे स्वाती। नक्कीच प्रताप, तर कर्नाटकच्या रणसंग्रामातून असेच अपडेट आम्हाला देत रहा तुर्तास। धन्यवाद या माहितीसाठी। श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।